1795 अग्रलेखाचा उल्लेख करायचा। ते किती द्रष्टे होते, ते 3 सप्टेंबर 1895 म्हणजे 127 वर्षापूर्वी सांगतात, वर्षातून 10 दिवसच का होईना पण एका प्रांतातील सर्व हिंदू लोकांनी एका देवतेच्या उपासनेत गढून गेलेले असावे, ही लहान सहान गोष्ट नव्हे, ही जर साध्य झाली तर आपल्या भावी अभ्युदयाचा आपण पाया घातल्याचे या ठिकाणी होईल। 127 वर्षापूर्वी जी संकल्पना लोकमान्य टिळकांनी रचली होती आज आपल्या लक्षात येत आहे। आता केवळ एक प्रांत नाही, उभ्या भारत देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये आता हा गणेश उत्सव साजरा होतो आणि समस्त हिंदू बांधव हे त्या ठिकाणी हा उत्सव साजरा करतात आणि त्यातले एक सामाजिक अभिसरण या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतो। आपल्या महाराष्ट्रामध्ये आपला मराठी माणूस हा गणेश भक्त आहे आणि गणेशाच्या भक्तीमध्ये लीन होत असताना या उत्सवामध्ये त्याच्यातला जो उत्साह असतो, एक प्रकारे हा गणेश उत्सव आमच्या मराठी माणसाला पुढच्या एक वर्षाचं टॉनिक देऊन जातो। आणि विशेषतः आमचा जो कोकणी माणूस आहे, आमचे जे चाकरमाने आहेत, काय वाटेल ते झालं तरी 1.5 दिवसाकरता का होईना पण 200-300-400 किलोमीटर प्रवास करून जातात आणि गणेश उत्सव साजरा करतात। ही जी गणेशाची भक्ती आहे, मला कधी कधी असं वाटतं की देशामध्ये आपला भारत इतका पुढे का आहे, या गणेशाचाच आशीर्वाद आहे की आपला भारत सगळ्यात पुढे आहे। आणि आपण गणेशोत्सवाला परवानगी नाकारली तर अशी जी गुजरातच्या मागे गेलो, क्रमांक खाली गेला, पण आता काळजीचं कारण नाही आहे। आता पुन्हा गणेशोत्सव सुरू झालेला आहे आणि श्री गणेशाच्या आशीर्वादानं पुन्हा मराठी माणूस प्रयत्नांची शर्थ करेल आणि महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरच येईल, हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो। लोकमान्य टिळकांनी 26 सप्टेंबर 1893 एक अतिशय सुंदर अशा प्रकारे गणेश विसर्जनावर त्यांनी लिहिलं। अनेक वेळा लोक असं म्हणतात की काय आता गणेशाचं स्वरूप बदललं, आमच्या काळात वेगळं स्वरूप होतं। स्वरूप बदललंच पाहिजे, ते कालानुरूप बदललं पाहिजे। स्वरूप बदललंय पण भावना बदललेली नाही, भक्ती बदललेली नाही। आणि म्हणून लोकमान्य टिळकांनी लिहिलं, गणपती पोचवण्याचा समारंभ सार्वजनिक झाल्यास त्यापासून अनायसेच करमणूक होईल, आम्ही नव्या सभा व संस्था काढीत आहोत, त्यापेक्षा असल्या जुन्या संस्थांना थोडे बहुत नवे वळण लावून दिल्यास त्यात लोकांना अधिक प्रिय होऊन लवकर चिरस्थायी होण्याचा संभव आहे। आणि मला असं वाटतं की आज जेव्हा गणेश विसर्जनाची मिरवणूक गिरगाव चौपटीवर मी बघत होतो आणि त्या मिरवणुकीमधली कल्पकता मी बघत होतो, एक एक मंडळ यायचं, त्यांचा उत्साह तर होताच पण त्यांच्यामधली जी कल्पकता होती ती कल्पकता मी बघत होतो, त्यावेळी माझ्या लक्षात येत होतं की लोकमान्य टिळकांनी हा केवळ उत्सव सुरू केलेला नाही तर प्रत्येक माणसातली जी काही अभिव्यक्ती आहे ती अभिव्यक्ती त्यांना अभिव्यक्त करता यावी याकरता एक प्रकारचा समारंभ त्या ठिकाणी सुरू केलेला आहे। आणि म्हणूनच आपण देखील स्पर्धा अशी जी याकरताच घेतली, तुमची संकल्पना होती की इतकं मेहनत आमचे वेगवेगळे मंडळ करतात, काय सुंदर सजावट असते, एक एक काय मूर्ती असते, त्या त्या ठिकाणी किती कल्पकता वापरलेली असते, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे संदेश देण्याचा प्रयत्न असतो, अतिशय चांगली स्वच्छता असते। आणि खरं म्हणजे मला तर असं वाटतं की जसं आमच्या डबेवाल्यांच्या संदर्भातलं एक मॅनेजमेंट गुरु म्हणून त्यांच्या मॅनेजमेंटकडे पाहिलं जातं, तशीच आमची गणेश मंडळं आहेत, कारण या गणेश मंडळांचं मॅनेजमेंट इतकं अप्रतिम आहे, अगदी गणपती आणण्यापासून तर शिरवण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट ठरली आहे, शिस्तीत आहे, अगदी योग्य प्रकारे आहे, योग्य माणसं आहेत, प्रत्येकावर जबाबदारी आहे, कोणी काय करायचं ठरलेलं आहे, कोणीही किरायाचं नाही आहे, इव्हेंट मॅनेजर नाही आहे, इव्हेंट मॅनेजमेंट होत नाही,
तर मंडळाचे कार्यकर्ते स्वतः त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी करतात आणि म्हणून मला असं वाटतं की मॅनेजमेंट करताही एक अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा विषय आमचा गणेशोत्सव आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आशिषजींनी जे सांगितलं ते खरं आहे. खूप विघ्न आली पण ती सगळी विघ्न आपण पार केली याचं कारण आपल्या मनामध्ये भक्ती होती आणि भक्तीची शक्ती जी असते ती कितीही विघ्न आले तरी विघ्नहर्ता आपल्या पाठीशी उभा राहतो आणि ती सगळी विघ्न दूर करतो आणि म्हणून आपण ती विघ्न दूर करू शकलो. आज खरं म्हणजे या निमित्ताने मी एवढंच आपल्या सगळ्यांसमोर सांगण्याकरता आलो आहे. आता नवी सुरुवात केली आहे आणि आशिषजी आपलं नशीबच चांगलं आहे की सुरुवातच श्री गणेशापासून झाली. आता श्री गणेशापासून ज्यांची सुरुवात झाली असेल त्यांना कोण थांबवू शकतो. त्यामुळे माननीय आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि मी आता आम्ही हा निर्णय घेतला आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या समवेत की 2.25 वर्ष आहेत आता टेस्ट मॅच खेळायची नाही, आता 2020 मॅच खेळायची, जोरदार बॅटिंग करायची. आणि मुंबईकरांना तर सांगू इच्छितो की मुंबईकरांच्या हिताचे निर्णय आपण सातत्याने घेतले, आता ही सगळी कामं पूर्ण करून दाखवणार. आता मुंबईकरांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन आलं पाहिजे हा प्रयत्न आमचा असणार आहे. आणि हे करत असताना श्री गणेशाच्या विसर्जनाच्या वेळी मी एकच गोष्ट श्री गणेशाला मागितली की बाबा तुमचं विसर्जन करतोय तुम्ही तर पुढच्या वर्षी या, पण तुमच्यासोबत मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचंही विसर्जन करू द्या आणि त्याला खालीच दाबून ठेवा. त्या अरबी समुद्राच्या आतमध्ये हा भ्रष्टाचार असा अडकला पाहिजे की कधी वर येण्याचं नावच या भ्रष्टाचाराने घेऊ नये. अशा प्रकारचा वर हा या ठिकाणी श्री गणेशाला मागितलेला आहे आणि मला विश्वास आहे कारण शेवटी गणेश जी जसे देवता आहे तसे या मुंबईचे जी जनता आहे, मुंबईचे जे 2 कोटी लोक आहेत ही आमची ईश्वरच आहेत आणि या ईश्वराला देखील आशीर्वाद मागणार आहोत की कुठेतरी आता आपल्याला जाग होऊन जागेत झालो आहोत. मागच्या वेळेस झालो आहोत, मोदीजींनी असं औषध दिलं आहे की एक एक माणूस जागा आता कोणी झोपतच नाही, पण तरी देखील अजून मधून काही लोक गुंगीचं औषध देण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा प्रयत्न, अशी गुंगीची औषधं देण्याचा प्रयत्न करतात. त्यांना मी सांगू इच्छितो मगाशी लोकशाहीर साहित्य भूषण अण्णाभाऊ साठे यांचा पोवाडा आपण ऐकला, त्या पोवाड्यामध्ये ज्या प्रकारे सांगण्यात आलं संयुक्त महाराष्ट्र मुंबई सहित करण्याकरता ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी बलिदान दिलं आणि एवढंच नाही ज्यांनी विरोध केला त्यांचं काय झालं हेही त्या ठिकाणी सांगितलं, ही मोठी परंपरा आहे. त्यामुळे निवडणुका आल्या की भावनिक विषय या ठिकाणी आणणं बंद करा. ही मुंबई मराठी माणसाची आहे, या मुंबईमध्ये मराठी सण हे साजरे होतील आणि कुठल्याही परिस्थितीत मुंबईतल्या मराठी माणसाच्या सणावर कुठलेही निर्बंध या पुढे देखील आम्ही येऊ देणार नाही हा शब्द या ठिकाणी देण्याकरता मी आलो आहे. आणि म्हणून आता आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं, आता गणपती आहे तो झालेला आहे, गोविंदा झालेला आहे, आता नवरात्री आपण जोरात करू, मग दसराही जोरात करू, मग त्याच्यानंतर दिवाळी पण जोरात करू, जे जे आपले सण आहेत ते जोरात आपण या ठिकाणी साजरे करू. त्या सगळ्या सणांकरता मी तुम्हाला अग्रिम शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आशिषजी आपलं या ठिकाणी प्रवीणजींचं प्रसादजींचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो, संजयजींचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आपण या चांगल्या सोहळ्याला मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा. सर्वोत्कृष्ट मूर्ती तृतीय क्रमांक ₹75,000 आणि चषक. फोर्ट विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ फोर्टचा इच्छापूर्ती गणेश अभिनंदन, जोरदार टाळ्या झाला पाहिजे.
निकाल आणि चषक पोर्ट विभाग सार्वजनिक गणेशोत्सव म्हटला पोर्टचा इच्छाकृती गणेश गणपती बाप्पा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार टाळ्या यानंतर द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे आपण वळतो आहोत शरद गणेशोत्सव मित्र मंडळ वर्सोवा अभिनंदन कार्यकर्त्यांनी थोडस बसून घ्या पुढे मंडळाचं कार्यकर्ते काही जणांनी बसून घ्या अभिनंदन श्री गणेश क्रीडा मंडळ अंधेरी पूर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जरा यायला जागा झाली तोपर्यंत पुढचं मंडळ मी जाहीर करतो द्वितीय क्रमांकाचं द्वितीय क्रमांकाचं तोपर्यंत जाहीर करतो पण सर्वप्रथम श्री गणेश क्रीडा मंडळ अंधेरी पूर्व आपण वरती यायचं इथे रंगमंचावरती अभिनंदन कार्यकर्त्यांचं खूप खूप अभिनंदन मंडळाचं अभिनंदन यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रुपये 1.5 लाख आणि चषक ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अभिनंदन यानंतर प्रथम क्रमांकाचं नाव फक्त मी जाहीर करतो त्यांनी रंगमंचाजवळ येऊन थांबायचं हो भाऊ दादा काय तुम्ही कसा काय करतो प्रथम क्रमांक मंडळाचं नाव फक्त जाहीर करतो त्यांनी रंगमंचाकडे यायचं सर्वोत्कृष्ट सजावट आणि देखावा प्रथम क्रमांक नवतरुण मित्रमंडळ महाडे